ते त्यांच्याकडं कोरसला वगैरे जायचे, ते डिमडीचा वगैरे आम्ही त्यांच्या घरी फोटो बघितला. मग बाबासाहेब देशमुखांचा आवाज बापूराव विभू त्यांनी ऐकला आणि त्यांनी स्वतःहून त्यांना सूचना दिल्या की देशमुख तुमचा आवाज फार सुंदर आहे, तुम्ही यामध्ये काहीतरी नावलौकिक करू शकाल, तर तुम्ही एक वेगळी पार्टी करा, पोवाडे तुम्हाला काय लागतील तर माझ्याकडे दे तुम्ही. सुरुवातीला पोवाडे बापूसाहेब विभू त्यांनीच दिले आणि त्या पोवाड्याला त्यांनी वेगळी कलाटणी दिली. वेगळी कलाटणी म्हणजे काय, पोवाडा हे पद्य आहे पण त्यामध्ये त्यांनी थोडीच गायकी आणि त्यामध्ये व्याख्यान स्वरूप जे असते, कारण ते कीर्तनकार असल्यामुळं त्यांनी त्याला ते व्याख्यानाचं स्वरूप दिलं आणि तो एक प्रसंग त्यांनी लोकांच्या समोर उभा करायचा प्रयत्न केला आणि त्यामुळं एक संपूर्ण महाराष्ट्र आज बाबासाहेब देशमुखांना ओळखतो नाव. पल्लेदार व्याख्यान स्वरूप असून कीर्तनरूपी पोवाडा, कीर्तनरूपी व्याख्यानरूपी पोवाडा हा त्यांचा. नक्की नक्की, व्याख्यानरूपी कीर्तनरूपी पोवाडा म्हणजे थोडक्यात कीर्तनाचा असणारा त्यांचा अंतर्पिंड त्यामध्ये त्यामध्ये ओतला त्यांनी. पण परिस्थिती अशी झाली बघा की ते कीर्तनकार म्हणून किंवा इतर कलावंत म्हणून ओळखण्यापेक्षा जास्त ते शाहीर म्हणून ओळखले गेले, शाहीर म्हणून ओळखले, शिवशाहीर म्हणून ओळखले, शिवशाहीर म्हणून ओळखले. म्हणजे बाबासाहेब देशमुख यांच्या मधला शाहीर ओळखणं, त्याला विकसित करणं, त्याला स्वतःकडले पोवाडे करून उभा करण्याचं केवढं मोठं काम बाबापूर्वी त्यांनी केलं, म्हणजे ही मोठी गोष्ट. मी शाहीर देशमुखांबद्दल असंही ऐकलं की ते तमाशा पण करत होते. तमाशा थोडा वेळ थोडे दिवस केला त्यांनी, पण साधारणपणे कसं तमाशा आणि कीर्तन बरोबर प्रवचन ह्या थोड्या गोष्टी अपोजिट आहेत. बरोबर, म्हणजे गाव लेवलला समाजाच्या लेवलला जर बघायचं तर थोड्या त्या म्हणजे अपोजिट आहेत गोष्ट. आणि काय तमाशा करतोस म्हणतात, बरोबर बरोबर, लोकांची म्हणण्याची पद्धत आणि देशमुख आडनाव बरोबर. आणि घरात थोडं जर काही तिकडे तिकडे झालं काय तुमचा तमाशा चाललाय, म्हणजे तमाशाच्या लेवलला आम्ही त्या लेवलला नेऊन ठेवलं तमाशा. बरोबर बरोबर, म्हणून त्यांनी कदाचित केवळ शिवशाही सगळं दुरुस्त नामावली पुन्हा वापरून त्यांनी. आणि त्यामध्ये एक माझ्या हिशोबानं महाराष्ट्रामधल्या प्रत्येक माणसाला माहिती झालेला शाहीर एकमेव असेल का, म्हणजे आणि ज्यांनी खरं खरं बाबासाहेब देशमुखांचा पोवाडा ऐकला नाही तो कपाळपर्यंत. नक्कीच नक्कीच नक्कीच, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर त्यांच्या ध्वनिमुद्रिका निघल्या, त्या संपूर्ण महाराष्ट्रभर वितरित झाल्या, महाराष्ट्राबाहेर गेल्या. आणि शिवाजी महाराज कुठल्याही परिस्थितीत असे ना पण पोहोचवण्याचं फार मोठं काम, फार मोठं काम त्यांनी केलं. नक्की, आणि त्यांना शाहीर बाबासाहेब विभूती यांचा खूप मोठा आशीर्वाद आहे हे यामध्ये दिसतं. आता ही जशी शाहीर बापूसाहेब विभूती यांची परंपरा आहे तशी इकडं शाहीर लहरी हैदर यांची परंपरा आहे किंवा हृदय दीक्षित ही परत परंपरा आहे असं सगळं. तर ह्या सगळ्या परंपराविषयी आपण काय सांगाल, किंवा शाहीर विठ्ठल उमप मुंबईला होते किंवा शाहीर साबळे होते किंवा विश्वासराव फाटे होते, ही सगळी मंडळी आणि बापूसाहेब विभूते हे समकालीन आहेत, एकाच वेळेस हे सगळं करत होतो. काय वाटतं तुम्हाला? आता म्हणजे बापूसाहेब विभूतींनी पहिले ती भेदिक पक्षाचं गाणं गात होती, बरोबर, तुरा पक्षाचं गाणं गात. बरोबर, त्यानंतरच्या काळामध्ये त्यांच्या थोडं लक्षात आलं किंवा भेदिक शाहिरी गायल्यानंतर काय नेमकं समजते आपल्याला किंवा आपल्याला काय करता येते त्यातनं, त्यातनं समाजाचं प्रबोधन काय होतं का, तर समाजाचं प्रबोधन काय होत नाही. तुम्ही ज्यावेळेस भेदिक गाता तुम्ही शिकता फक्त, तर ते तुमच्या ज्ञानामध्ये वाढ होते. बरोबर, आणि रात्रभर एकमेकाला सवाल जवाब टाकून, बरोबर, शेवटी सकाळी त्यातून काही निष्पन्न होत नाही काही नाही, कारण अध्यात्मामध्ये माया आणि ब्रह्म हे दोन्ही एकच दाखवलेलं आहे. बरोबर, आणि म्हणून शंकराच्या फोटोमध्ये अर्ध शरीर स्त्रीचं आणि अर्ध शरीर पुरुषाचं दाखवलेलं आहे. बरोबर, दोन्ही एकच आहे, दोन्ही एकच आहे की शब्द. बरोबर, पुरुष हा सुद्धा पूर्ण नर नाही. बरोबर, खरा म्हणजे भेदिक मध्ये त्या पद्धतीचा, मग त्यामधून समाजाला काय मिळणार आहे. बरोबर, ही गोष्ट त्यांनी लक्षात घेतली, ही गोष्ट त्यांनी लक्षात घेतली आणि समाजासमोर जे आता प्रश्न आहेत त्या विषयातही आवर्तन आपण लिहिलं तर त्यामुळे समाजाला काय तर त्यात आपलं योगदान मिळेल आणि त्यातून समाजाला काहीतरी मिळेल आणि त्यामुळे समाज शहाणा व्हायचं, समाज सुधरवायचं काम आपल्या हातामध्ये येईल हा एक दृष्टिकोन ठेवून त्यांनी गणेश दत्तात्रय दीक्षित चिंचणीचे योगायोगानं बुधगाव हे संस्थान होतं, त्या संस्थानामध्ये गणेश दत्तात्रय दीक्षितांचा कार्यक्रम होता. आता गणेश दत्तात्रय दीक्षित आणि रद दीक्षित आणि गद दीक्षित असे दोन शायर होते, रघुवीर असं काही, हा रघुवीर दीक्षित बरोबर आणि गणेश दत्तात्रय दीक्षित. बरोबर, गणेश दत्तात्रय दीक्षित हे थोरले, रघुवीर हे धाकटे, हे दोन सख्य भाऊ. बरोबर, आणि त्यांनी गद दीक्षितांच्याकडे ज्यावेळेला कार्यक्रम होता बुधगावच्या संस्थानांच्या राजवाड्यामध्ये, त्यावेळेला
त्या ठिकाणी लक्ष्मण वसवाडे वगैरे ती गावातली जी मंडळी होती त्यांनी गद दीक्षितांचा कार्यक्रम बघण्यासाठी बापूराव विभूतींना नेले. बापूराव विभूती अगदी भेदिक शैली करतच होती. दुसरी गोष्ट ते आरएसएस वगैरे गाणी वगैरे म्हणत होती पहिले सोबत सुरुवातीच्या काळामध्ये आरएसएस संबंधित शैली होती. सुरुवातीच्या काळामध्ये पण साधारणपणे त्यांना समाज प्रबोधनाची फार मोठी आवड आणि म्हणून त्यांनी काय केलं भेदिक मधून शाहिरी समाज प्रबोधन काही होत नाही बरोबर आणि म्हणून तिने हा राष्ट्रीय शाहिरीचा वसा घेतला. त्याला ही गोष्ट कारणीभूत ठरली असेल का की त्या काळामध्ये स्वातंत्र्य चळवळ फार जोमात होती हो 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 किंवा इतर सगळ्या संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असेल किंवा ह्या सगळ्यात ज्या चळवळ होत्या अगदी व्यसनमुक्त चळवळीपासून सत्यशोधक चळवळीपासून आंबेडकर जलशांपासून हे सगळं जोमात चाललं होतं आणि त्या सगळ्या काळात आम्ही कुठेतरी भेदिक वगैरे असं काहीतरी म्हणतोय आपण कुठेतरी वेगळ्या दिशेला जातो हे त्याच्या डोक्यात विषय नसणार नक्की. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना देशभक्तीची आवड होती आणि म्हणून जो 42 जो काही रणसंग्राम झाला बरोबर भारत छोडो आंदोलन त्या आंदोलनापासून त्यांच्या याला जोर चढला म्हणजे ही प्रेरणा तिथं आहे स्वातंत्र्याच्या त्यामधून त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या बरोबर आणि तिथूनच मग पुढे सगळा प्रवाह राष्ट्रशाहीरांचा डेव्हलप झाला आणि त्यांनी त्यांनी जे काही लिहिलं ते खऱ्या अर्थाने आम्ही त्याला लोकशाहीरच म्हणायला पाहिजे होतं बरोबर कारण त्यांची सगळ्या विषयावरती जे लिखाण आहे ते सगळ्या विषयावरती आहे जेणेकरून त्यांच्या प्रत्येक गाण्यामधून समाज आणि ते गीत समाज आणि ते गीत असे त्यांनी गुंपलेलं आहे आपल्याला बघायला मिळेल. त्यातून समाजाला काहीतरी मिळालं पाहिजे त्यामध्ये जर काही सस्पेक्ट ठेवलं असेल गुपित ठेवलं असेल तर त्यांनी ते शेवटच्या चरणामध्ये ते उघड करून दाखवलं की अशा स्वरूपाचं गाणं आहे पण ते समाज प्रबोधनाचंच गाणं आहे. नक्की 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 म्हणजे प्रत्येक गीत असलं तरी त्यामधलं समाज प्रबोधनच त्यांनी पाहिलेलं आहे. आता मला मुद्दा असा मांडायचा आहे की तुम्ही त्या काळामध्ये खूप मोठमोठे शायर बघितलेले आहेत कार्यक्रम तुम्ही समोरून ऐकले आहेत. मला ऐकायचं तुमच्याबद्दल ते शाहीर पिराजीराव सरनाईक यांच्याबद्दल त्यांच्या कार्यक्रमाची काय आठवण तुमच्याकडे? पिराजीराव सरनाईकांच्या कार्यक्रमाची फार मोठी आठवण. त्या पिराजीराव सरनाईक ज्यावेळेला कार्यक्रम करायचे त्यावेळेला आम्ही लहान लहान आणि म्हणण्यापेक्षा ज्या भागात कार्यक्रम असायचे तिथं पण पोचायला आमच्याकडे काही ताकद नसायची. बरोबर तो का? हां एक तर आर्थिक बाजू कमकुवत बरोबर दुसरी गोष्ट प्रवासाची साधनं कमी बरोबर घरात गाडीचा विषयच नाही सायकल पण नव्हती त्यामुळं आम्ही 10-15 किलोमीटर अंतर कोल्हापूर सारख्या ठिकाणी 20-22 किलोमीटर अंतर आम्ही चालून जाऊ शकतो. त्या काळात शाहिरी ऐकायला लोक इतक्या अंतरावर चालून जाऊ शकत होते. तर ती आणि मग त्यांची ती चेंजर नेली कंपनीने घेतलेली बरोबर मग ती चेंजर स्पीकर वगैरे आम्ही ऐकायचं आणि ऐकत बसायचं निवांतने त्यांच्या आवाजातील मधुरता त्यांच्या आवाज पहाडी तो सोडत पण पहाडी आवाज असून सुद्धा त्यांच्या आवाजामध्ये नाद होता नाद की तो जसं लता मंगेशकरांच्या गाण्यामध्ये गाणं गात असताना गाणं एक वेगळं असतं त्यांचं पण त्यांच्या गाण्यातनं एक नाद वेगळा निघतो बरोबर अशा स्वरूपात त्यांचा आवाज होता म्हणजे माझ्या ऐकण्यातला तो आवाज बरोबर. आणि ज्या वेळा 12 सगळ्यात महत्वाची त्यांची पण आमच्या पाठीवरती थाप कधी पडली पिराजीराव सरनाईकांची 12 मार्च 1989 दैनिक पुढारी सुवर्ण महोत्सव शाहू दसरा चौकामध्ये शाहू स्मारक भवनामध्ये घेतला होता आणि त्या कार्यक्रमाला संध्याकाळी तो कार्यक्रम ठेवला ही रात्र शाहिरांची कार्यक्रम अच्छा त्यामध्ये शाहीर श्रीपतराव लोखंडे शाहीर बाबासाहेब देशमुख शाहीर बापूराव विभूती परत बाबासाहेब देशमुख बापूराव विभूती श्रीपतराव लोखंडे शाहीर पिराजीराव सरनाईक आणि अशी नामवंत दिग्गज मंडळी त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला प्रताप शिवाज आदवानी बोलवली होती आणि आमची त्यावेळेला सुरुवात होती माझी सुरुवात 88 झाली आणि 89 आमची म्हणजे आम्ही तिथे विभूती शहरांच्या गुरुजींची कॅशेट आमच्या ऐकून आम्ही शिकत होतो तर शिकत असताना गुरुजी आमचे त्यांची मुलगी कृष्णानगर इस्तरगंजीमध्ये आहे ते आमच्या घराशेजारी आमची बहीण त्यांच्या घरी आली ते आले म्हणजे समजले की आम्ही त्यांच्या घरी दर्शन घ्यायला जायचं त्यांचं तिथे भेटायला गेलो मला म्हटले उद्या आज संध्याकाळी कोल्हापूरला जायचं आहे आपण तर का तर असा असा कार्यक्रम आहे मग तुझी ड्युटी कुठली आहे तर रात्र पाहिजे ठीक आहे कारखान्यात सांगून ये पण हा कार्यक्रम चुकवायचा नाही आपल्याला बरोबर ठीक आहे. त्यांना घेऊन आम्ही कोल्हापूरला आलो कोल्हापूरला आल्यानंतर शाहू स्मारकमध्ये गेलो आम्ही त्या ठिकाणी एवढे मोठ्या लोकांचं आम्हाला दर्शन झालं त्या ठिकाणी ढोलकी वादनासाठी म्हणजे पंडित साळुंके परत बापू तारदाळे श्रीकांत पोद्दार
या क्षेत्रातले मान्यवर मंडळी आणि त्या क्षेत्रातली मान्यवर मंडळी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राचे ढोलकी सम्राट याशीन मावळे. वा, याशीन मावळेचे ढोलकी. याशीन मावळेचे ढोलकी. कोणाला साथ होती त्यांची का? सगळ्यांनाच. सगळ्यांनाच. बर बर बर. ते साहित्य दमला बसले ते याशीन मावळे ढोलकी उभारून वाजवत होते. वा, बाकीचे सगळे साहित्य दमला बसले होते. आणि त्यावेळेला शाही सम्राट बापूराव विभूती आणि ढोलकी सम्राट याशीन भाबरी त्यांची डब डिमडी डिमडी आणि ढोलकी यांची जुगलबंदी त्यावेळेला आम्हाला ऐकायला मिळाली. त्यामध्ये काय चीज डिमडी आणि याशीन भाबरींची ढोलकी यांची जुगलबंदी आम्हाला ऐकायला मिळाली. त्या ठिकाणी सुरुवात पिराजीराव सरकार सरनायकांनी केली. पोवाडेजी, त्यांनी पोवाडा गायला आणि श्रीपतराव लोखंडे यांनी अगदी थोडक्यामध्ये आटपलं कारण त्यांचं वय झालेलं होतं. अच्छा. रमजान बागणीकरांनी पण थोडक्यामध्ये आटपलं कारण त्यांचं पण वय झालेलं होतं. आणि साधारणपणे फॉर्ममध्ये होते नाव रूपाल होते ते बापूसाहेब विभूती. त्यावेळेस बापूसाहेब विभूती ज्यावेळेला फॉर्ममध्ये होते त्यावेळेला कधीच असेल हे साधारण 1989 12 मार्च 1989. बरोबर बरोबर. विभूतींची शाहिरी कधीपासून सुरू झाली होती? पण ती त्यांच्या 51 पासून त्यांचा पहिला कार्यक्रम 51 ला. बरोबर. आणि मग त्या ह्याच्यामध्ये शाहू स्मारक भवन मध्ये विभूती शाहिरींच्या कार्यक्रमाला डिमडीला डपाला वगैरे भरपूर टाळ्या. आम्ही ते आमच्या प्रत्यक्ष आम्ही स्वतःहून ऐकले. शाहीर विभूतींच्या कार्यक्रमात किंवा शाहीर विभूतींच्या शिष्य परिवारात दिमडी आली होती तिथून. हो हो हो. हा, तिथूनच आली अगदी. त्यानंतर मला वाटतं ती सगळ्यांनीच परत कॉपी केली. हा, आता तुमचे वेगळ्या पद्धतीने तुमचे गुरु कसे माळी एक घाऊ माळी प्रकार नऊ. बरोबर बरोबर. एक घाऊ प्रकार नऊ अशातला प्रकार तो झाला. त्यांनी प्रत्येकाने आपापल्या बुद्धीने डेव्हलपमेंट केली. डेव्हलपमेंट केली पण सुरुवात तिथून आहे. हा, सुरुवात तिथूनच आहे. बरोबर. कारण दिमडी हे मुळात वाघ्यामुळे परंपरेतलं वाद्य पण ते शाहिरीमध्ये येणं ती डेव्हलप होणं आणि केवळ दिमडीवर आज लोकांनी नाव लोक मिळवलं. हो हो हो. ही मोठी गोष्ट. अहो, ती डब दिमडी सम्राट झाली. हो, डब दिमडी सम्राट झाली. आणि ह्या दिमडीचं पुन्हा असं वैशिष्ट्य आहे की तिकडे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वगैरे त्यांनी पण ती परंपरा फार डेव्हलप केली. म्हणजे पुन्हा त्याचे त्यांच्या शिष्य वगैरे दिमडीचं फार मोठं योगदान त्या शाहिरी वाङ्मयाच्या संदर्भात राहील आपल्याला दिसून येईल. म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे तुमच्या एवढ्या सगळ्या शाहिरांचा तुम्हाला सहभाग मिळाला. मला इतर शहरांची मिळाली पण आमच्या गुरुंचा समज काही नाही. फक्त त्यांचा एक दोन कार्यक्रम मला ऐकायला भेटले फक्त प्रत्यक्ष समोर समोर. आणि आमच्या घरी शिकवायला ती एक दिवस आली फक्त. आणि त्यानंतर मग मला म्हणजे तुम्हाला काही शिकवायला लागत नाही आता. पण शिकवायला लागत नाही असं म्हणून माझं म्हणणं आहे थांबलं. त्यांचे जे काही कॅशेट निघले होते 10 च्या 10 कॅशेट त्या काळामध्ये तर ते आम्ही त्याचा आम्ही आता ह्या 10 कॅशेट कुठं आहेत, कुठं उपलब्ध होतात? आता त्या कंपनीला ते विचारायला पाहिजे. तर दुसरी गोष्ट नाही तर ती त्याचं त्यांनी संवर्धन करून ठेवलं असतं. म्हणजे त्या कॅशेट म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे ही असतील काय म्हणतो आपण त्याला? नाही नाही, रिबिन 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 कॅशेट. बरं बरं. ते विषयावरती लावलं जात होतं. बरं बरं बरं. विषयावरती लावायचं व्हिडिओ कॅशेट होते का आपलं? रिबिनचा टेप नसतं पहिलं आलं की लक्षात रोळ दोन इकडं असं साधा टेप आपला. हा, साधा टेप. हा, त्यावरती लावलं जात होतं. ती कॅशेट त्यांची त्यावेळेला निघलेली होती. 10 कॅशेट निघल्या त्या.